नमस्कार. विकी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नाशिकजवळ झालेल्या बस अपघाताविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया. मृत्युमुखी पडलेल्यांविषयी व्यक्त केले दुःख. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे प्रतिपादन, ब्राह्मणांनी पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि गोंदियात विद्यार्थ्याला पळवून नेण्याचा प्रयत्न करणारे दोन युवक ताब्यात. क्षेत्रातील रहिवाशांनी मारहाण करून दिले पोलिसांच्या ताब्यात. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. नाशिकजवळ झालेल्या बस अपघाताविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नाशिकजवळ झालेल्या अपघाताची चौकशी राज्य सरकार करत आहे. जे मृत्युमुखी पडले त्यांच्याबद्दल दुःख झाले. जे जखमी झाले त्यांना राज्य सरकारने वैद्यकीय मदत देऊन यंत्रणा अलर्ट ठेवली पाहिजे आणि राज्य सरकारच्या वतीनं या अपघाताची चौकशी होत आहे. चौकशीनंतर अपघाताची कारणं कळतील. तसेच शिवसेनेवर बोलताना ते म्हणाले, शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल आणि दोन्ही गटांना तो मान्य करावा लागेल. राज्य सरकारची चौकशी होते आणि त्या चौकशीच्या नंतर तिची कार्य करते. आत्ता जे जखमी झाले लवकर त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल ही राज्य सरकारची यंत्रणा आणि स्थानिक लोक बघतात. जे गेले त्याच्याबद्दल सांगता येते दुःखद भाव आहे. त्या कुटुंबियांना एक जबरदस्त धक्का बसला. आपण सगळेच त्यांच्या दुःखामध्ये शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुरावे मागितलेले आहे निवडणूक आयोगानं. काय सांगणार सर, काय वाटतं? मला काही सांगायचं कारण नाही. निवडणूक आयोग या संबंधीचा निकाल घेईल. पवार साहेब काल माझं असेल तर त्यांचा निकाल असेल ती कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला मान्य करेल. सर काल मोहन भागवत एका कार्यक्रमात म्हणाले की जे इतिहासामध्ये काही अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेला जे घेऊन काही घडलं आहे तर आज आपल्याला त्याचं एक माफी मागण्याची वेळ आलेली आहे आणि आपण त्याचं पापक्षालन केलं पाहिजे ज्या ज्या लोकांनी तेव्हा अन्याय केले. असे की ते माझ्याही वाचण्यात आले की एक दिवस समाजाचे की समाजातल्या एका मोठ्या वर्गाला काही फेऱ्या ज्या यात्रा सहन करायला लागल्या आणि त्या यात्राच्या संबंधीची जबाबदारी ज्यांच्याकडे त्या घटकांना याची जाण व्हायला लागली. हा वजन हा योग्य वजन आहे पण नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सगळ्या वर्गाच्या संबंधीची भूमिका कशी घेतो याचा सगळ्या गोष्टी अजून होईल. ते एस टी कर्मचारी त्यांचं बडतर्फी मागे करून त्यांना जॉईन करून घेण्यात येतो आपल्या घरावर. ठीक आहे, त्याचं सरकारचा निकाल आहे. सरकारी ठरव. मागील सरकारच्या वेळी मोतीबिंदू फ्री महाराष्ट्र ही मोहीम हाती घेण्यात आली होती. तेव्हा जवळपास 17 लाख ऑपरेशन करण्यात आले होते. डॉक्टर लहाने यांनी सुद्धा स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण आखणी केली होती. महाराष्ट्र सरकारच्या संपूर्ण टीमने उत्तम कामगिरी बजावली होती. आता पुन्हा असाच निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल रुग्णालयामध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे. असं आहे की मागच्या काळामध्ये जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा मोतीबिंदू फ्री महाराष्ट्र अशी एक मोहीम आपण हातात घेतली होती आणि जवळपास 17 लाख ऑपरेशन्स आपण त्यावेळी केले होते. डॉक्टर लहानेंनी स्वतः पुढाकार घेऊन त्या संदर्भात सगळी आखणी केली होती आणि संपूर्ण आमची जी टीम आहे महाराष्ट्र सरकारची त्यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मी हा निर्णय केला आहे की मोतीबिंदू फ्री महाराष्ट्राचं हे कॅम्पेन आपल्याला सुरू करायचं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मी यापूर्वीच या संदर्भातलं कॅम्प घेतलेला होता आणि 4000 लोक आम्ही आयडेंटिफाय केले आहेत.
त्या 4000 लोकांचे ऑपरेशन्स आम्ही करतो आहे, आज 500 लोकांचे ऑपरेशन्स या ठिकाणी आम्ही सुरू करतो आहोत। आणि मला असं वाटतं की सगळ्याच मतदारसंघांमध्ये अशा प्रकारे कॅम्प्स घेऊन ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांचे ऑपरेशन्स मोफत करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल। ब्राह्मण हा जन्माने नव्हे तर कर्माने होत असतो हे सर्वच धर्मशास्त्रात नमूद असले तरी मधल्या काळात चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चौकट घट्ट झाली आणि आपल्याकडून माणसाला मान खाली घालायला लावणारे कृत्य घडले, त्यामुळे आता आपल्याला त्याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले। विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने वज्रसूची टंक या डॉक्टर मदन कुलकर्णी व डॉक्टर रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी पार पडला, यावेळी डॉक्टर भागवत बोलत होते। वज्रसूची टंक या ग्रंथावर भाष्य करताना डॉक्टर भागवत म्हणाले, या पुस्तकात ब्राह्मण कोण यावर दोन्ही बाजूंनी तर्क मांडले आहेत, ते संशोधनाच्या दृष्टीने उच्च पातळीचे आहेत, पण आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही, ब्राह्मण हा त्यांच्या कर्मामुळे गुणामुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे, मग ही विषमता आली कुठून, याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे। जनुकीय शास्त्रानुसार 80 ते 90 पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती, नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली, त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली। हा काळ चंद्रगुप्त साम्राज्याचा होता, वर्ण व जातीव्यवस्था आता भूतकाळ झालाय, कोणालाही विषमता नको हीच सर्वांच्या मनातील गोष्ट डॉक्टर आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली, ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न करीत आहोत, असेही डॉक्टर भागवत म्हणाले। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते। वर्ण जाती यांची काय उपयुक्तता होती आणि त्याच्यात पहिल्यांदा विषमता नव्हती वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे, पण आज जर कोणी विचारलं की वर्ण आणि जातींबद्दल काय, तर समाजाचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला हेच उत्तर द्यावं लागेल आणि हेच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, तरच तो समाजाच्या हिताचा विचार करतो की तो एक भूतकाळ आहे तो विसरून जा। एव्हरीथिंग दॅट कॉजेस डिस्क्रिमिनेशन शुड गो आउट लॉक स्टॉक अँड बॅरल। वेळीच आपण जर या लॉक स्टॉक बॅरल म्हणून या गोष्टी बाहेर काढल्या असत्या तर कदाचित त्या वाचल्याही असत्या, पण आपण तसं नाही केलं। आपण याचं समर्थन करण्याकरता हे सगळे पुरावे दिले। असा हा झाला। आता हे शास्त्र आहे ना, विद्वान लोक खोटं तर कोणीच बोललेलं नाही। सुभाजी बापू विद्वान होते आणि निस्पृह होते, त्यांनीही तर्क दिलेले आहे, त्यांनीही मांडलेले। पण गोष्ट एक आहे की आज जे आपल्याला ज्ञान आहे वंशशास्त्राचं म्हणा, बायोलॉजीचं म्हणा, समाजविज्ञानाचं म्हणा, ते त्या काळी नव्हतं ज्या काळची प्रमाणे त्यांनी दिली आहे। आणि वज्रसूची पाहाल तुम्ही तर ती सगळी प्रमाणं हिंदू वैदिक सनातन धर्माची प्रमाणं आहेत, सगळे ग्रंथ दुंडावती त्याच्यातनं दिलेले आहेत। आणि ते ही प्रमाणं म्हणजे भेदांच्या विरुद्ध बोलणारे सगळे आपण ज्यांना आदर्श चरित्र मानतो असे लोक आहेत। आणि नंतरही पहा, आता या ठिकाणी थोडा आणखीन एक आपली परंपरा आहे, त्या शास्त्रानुसार चाललं पाहिजे असं आहे। पण शास्त्र जर उपयोगी होत नसेल तर लोकानुसार चाललं पाहिजे। शास्त्रांपेक्षा लोक श्रेष्ठ आहेत। शास्त्रात रूढीर बली असी असं वचनही आहे, कारण लोकव्यवहार हा नेहमी डॉमिनेट करतो। शास्त्र काही असेल पण लोक आपलं जीवन, आपलं सर्वांचं जीवन नीट चालावं म्हणून व्यावहारिक तडजोड करून दुसरा मार्ग काढतात, कधी कधी बाजूला ठेवून देतात, हे नेहमी असतं। आपले इतके कायदे आहेत आज, ते सगळ्यांना मान्य, संविधान कायदे सगळ्यांना मान्य आहेत, पण काटेकोरपणे कायदे पाळून चालणारे किती लोक आहेत? आणि सामूहिक प्रवृत्ती सोयीचं करण्याची आहे की कायद्याने करण्याची आहे? म्हणून शास्त्रापेक्षा लोक श्रेष्ठ आहे, पण मग लोक कायद्याला काही अर्थ नाही। आणि शास्त्र श्रेष्ठ आहे तर मग लोकांची सोय पाहता येणार नाही, ह्याच्यात तडजोड काय? म्हणून तिसरी गोष्ट आपल्या इथे आहे की या दोघांनाही धर्मानुसार चालावं लागतं। आणि धर्म म्हणजे काय हे पक्क आहे, धर्म म्हणजे
जोडणार, धर्म म्हणजे समाज टिकवणार, समाज उन्नत करणार। प्रारंभी मध्य आणि शेवटी सुद्धा आनंददायक सुखदायक असणार। जे कुठलाही अतिरेक करत नाही, संतुलित व्यवहार शिकवतो, तो धर्म आहे। हे सगळे आपल्या शास्त्रातल्या व्याख्या आहेत। प्रत्येकाचा स्वभाव ओळखून त्याचं कर्तव्य निर्धारित करणारा आणि हे करताना या सगळ्या गोष्टी इहलोकी परलोकी दोन्हीकडे सुख देणारा तो धर्म प्रमाण मानला पाहिजे। तो समाज जोडून ठेवणं ज्याच्यामुळे समाजाचं नुकसान होतं ते धर्माचं नाही। आणि भागवतामध्ये धर्माचे चार आधार सांगितले, चार पाय, त्याचा उल्लेख मी विजयदशमी भाषणात केला। एक आहे सत्य। आता सत्य हे आपापल्या नजरेतून आपण पाहतो, त्यामुळे वर्णन केलं तर ते वेगवेगळंच असतं। गोंदिया शहरात मकरजी सरतुन्नबी कमिटीच्या देखरेखीखाली सदर जनाब सरफराज आमीन गोडील यांच्या नेतृत्वाखाली जश्न मिलाद उन नबी उत्साहात साजरी करण्याची जोरदार तयारी सुरू आहे। प्रत्येक गल्ली, रस्ता, चौका चौका ध्वज, मशाली, रोषणाई आकर्षक पद्धतीने सजवण्यात येत आहे। तसेच मशिदी सुद्धा सुशोभित केल्या जात आहेत। शुक्रवार 7 ऑक्टोबर पासून मरकजी सिरतुन्नबी कमिटीच्या मदतीने 5 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे। माहिती देताना मरकजचे सदर जनाब सरफराज गोडील यांनी सांगितले की शुक्रवार 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 सुभाष शाळेच्या मैदानावर महिला कुराण खवानी, तर रात्री 9:30 पुरुष मेळावा मिलाद शरीफचे आयोजन करण्यात आले होते। त्याचप्रमाणे 12 रबीउल अव्वल म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 ईदगाह मैदान बालाघाट रोड येथे इस्लामी ध्वज फडकवून मिरवणूक ए मोहम्मद दियांची सुरुवात होणार आहे। ही मिरवणूक गोंदिया शहरातील 31 चौकातून जाणार आहे, ज्याच्या शेवटी सुभाष शाळेच्या मैदानावर लंगरचे आयोजन करण्यात आले आहे। तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपला स्वागत। गोंदिया पोलीस ठाण्यांतर्गत 12 वर्षीय विद्यार्थ्याला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 युवकांना क्षेत्रातील रहिवाशांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। या दोन्ही युवकांवर नागपूर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत। गोंदिया पोलीस ठाण्यांतर्गत 12 वर्षीय विद्यार्थ्याला सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ठाकूर क्षेत्रातून सावरा टोळीच्या दिशेने शिकवणीकरिता जात असताना काही लोकांनी पकडले व त्यांच्यासोबत जाण्यासाठी म्हणताच विद्यार्थ्याने त्यांना धक्काबुक्की करून तेथून पळ काढला। त्यानंतर मां दुर्गेच्या मंडपाजवळ मजुरांना पाहून ते लोक पळून गेले। रात्रीच विद्यार्थ्याच्या वडिलांनी तक्रार देखील नोंदवली, परंतु ते लोक रात्रभर आणि सकाळी पुन्हा फिरत असताना मुलाने दोघांना ओळखले।
त्या लोकांना रहिवाशांनी मारहाण करत लगेच पोलीस ठाण्यात नेले। त्यात रामचंद्र दांडेकर आणि सत्यपाल शेंडे हे दोघेही मतिमंद असून या दोन्ही तरुणांवर नागपुरात चोरीचे गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी सखोल तपास सुरू केलाय आणि पालकांना व्हायरल व्हिडिओ आणि अफवांवर लक्ष देऊ नका असे देखील सांगितले आहे। चार मुलं पळवणारी लोकं पकडून ठेवले आहेत, त्याबाबत त्यांना ताब्यात घेऊन खातरजमा केली असता तर त्या चार इसमापैकी दोन इसम हे वेडसर असून बाकी दोन इसम हे चोऱ्या किंवा तत्सम प्रकारच्या गुन्ह्यात गुन्हेगार आहेत। तसेच यामध्ये चोरी मुलांना पळवण्याचा प्रकार नसून केवळ ते लोकांच्या गैरसमजातून जी अफवा पसरली त्यातून हे प्रकरण घडलेलं आहे। तरी लोकांना आमचं असं आव्हान राहील की लोकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये, त्याबाबत खातरजमा करून घ्यावी आणि असा कोणताही मुलं पळवणारी टोळी कार्यरत नाही, अधिक चौकशी त्या पकडलेल्या चारही इसमाकडे चालू आहे। चारही दोन इसम जिल्ह्याबाहेरच्या चारही इसम जिल्ह्याबाहेरचे आहेत, दोन परराज्यातले असून दोन एक भंडारा आणि एक नागपुरीतला आहे। नागपुरीतील जे इसम आहेत त्यांच्यावर चोरीचा आरोप असणारे गुन्हे आहेत, त्यावर आधी खतरजमा करून घेत आहोत। काँग्रेस पक्षातर्फे शिवाजी वाड येथील पाण्याच्या समस्येबाबत दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन नुकतेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी शिवाजी वाड्यात येऊन पाहणी केली आहे। काँग्रेस नेते पी टी रघुवंशी यांच्या नेतृत्वात वाड्यातील पाण्याच्या समस्येची पाहणी केली व पाणी पुरवठा विभागाशी चर्चा करून लवकरात लवकर समस्या मार्गी काढणार असल्याची ग्वाही वाड्यातील उपस्थित नागरिकांना मुख्याधिकारी यांनी दिली आहे। वार्डातील सर्व महिलांनी 8 दिवसापासून नळाला पाणी आलेले नाही ही फार मोठी समस्या निर्माण झाली असून पाणी प्यावं कुठून, वापरावं कोठून, घरामध्ये पाणी नाही अशी समस्या मांडली। सध्याच्या वापरासाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर तरी पाठवा अशी विनवणी केली व मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी त्वरित फोन करून त्वरित पाण्याचे 2 टँकर बोलावले। याप्रसंगी काँग्रेस नेते पी टी रघुवंशी, रामटेक शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नितीन भैसारे, काँग्रेसच्या नेत्या शारदा बर्वे, यादव जांभूळकर, ओजस्वी बर्वे, राजेश पंचेसर, नथू बर्वे, दुर्जन बर्वे व इतर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। सर इकडून फक्त एकाच बाजूला बाजूला तिकडून आली आणि इकडे गेली बाबा कुठल्या बाजूला या की इथून गेली इथून म्हणजे आली कुठून ते रामटलाई वरून आली बाबा रोडच्या त्या बाजूने की रोड या बाजूला या बाजूला या बाजू इकडनं सरळ आली जी घर आहे ज्यांना आधी कनेक्शन घेतलेलं आहे विचारतो रोडच्या या बाजूला पाईप त्या लोकांनी पाणी कसं जातं कनेक्शन कसे घेतले उधर का बंद करके प्रेशर से इधर पाणी सोडण्याचे तुंबवणी कर रहे ना रोज गाली गलोज करते उनके एरिया में तुम मार्केट में 24 घंटे नजदीक नजदीक पड़ जाते है। तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता। हा हल्ला केल्याचा आरोप असलेल्या 118 एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय राज्यामध्ये 3 महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलाय। शिंदे सरकारने शुक्रवारी पार पडलेल्या एका बैठकीमध्ये हा निर्णय घेतल्यानंतर आता शरद पवार यांनी या निर्णयावर अगदी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे। एसटी महामंडळाच्या विविध प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी एसटी संदर्भातील कर्मचाऱ्यांचे पगार, वेगवेगळ्या उपाययोजना, 7वा वेतन आयोग, महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णयही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला। या बैठकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनच देण्यात आली। मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, परिवहन अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, वित्त अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल अपर मुख्य सचिव नितीन करीर, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला।
शिंदे सरकारच्या याच निर्णयाबद्दल शरद पवारांना आज नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना प्रश्न विचारण्यात आला। या प्रश्नाला शरद पवार यांनी अगदी मोकळ्या शब्दांमध्ये उत्तर दिले। सरकारचा निर्णय आहे, सरकारने ठरवावं, अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरे करत असताना आजही केंद्र व राज्य सरकार सातत्याने भटक्या विमुक्तांवर अन्याय करत आहे। यापुढे या अन्यायाच्या विरोधात संघर्षाची भूमिका घेणार आहे। उद्या होणाऱ्या अधिवेशनात त्या संदर्भात भूमिका निश्चित केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। माहिती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने म्हणाले, राज्यात गेल्या काही दिवसात ज्या काही भटक्या विमुक्तांच्या संदर्भात घटना घडल्या त्याचा आम्ही निषेध केला आहे। भटक्या जमातीचा आज कोणीही वाली नाही, त्यामुळे तो दुर्लक्षित आहे। त्यांना आता संघटित करण्याचे काम केले जाणार आहे। भटक्या विमुक्त जमातीचा अनुसूचीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारला अहवाल दिलाय, मात्र सरकारने अजूनही त्याबाबत ठराव केलेला नाही। आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात ठराव करण्यात आला, मात्र महाराष्ट्रात सातत्याने अन्याय केला जातोय। माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांना राज्यकर्ते आणि जनता विसरली आहे। त्यांची जयंती सुद्धा सरकारकडून साजरी केली जात नाही। विधिमंडळात त्यांचे छायाचित्र लावण्यात आले नाही। ते बलदार या भटक्या जमातीमध्ये होते, म्हणून त्यांची सरकारमध्ये उपेक्षा तर केली जात नाही ना, असा प्रश्न माने यांनी उपस्थित केलाय। त्यांच्या नावाने विद्यापीठाची आणि पोहरादेवी येथे सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।